कामोठे सेक्टर 5 येथे शेतकरी गुळाचा चहा हे दुकान प्रवीण मुढे आणि रमेश मेटकर यांनी सुरू केले आहे. या दुकानाचे उद्घाटन रविवारी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवीण मुढे आणि रमेश मेटकर यांचे अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी कामोठे भाजप उपाध्यक्ष रावसाहेब बुधे, माजी नगरसेवक विकास खरत, गणेश बेरगळ, पप्पू देवडर, सचिन गावडे, बाबू केळकर, विक्रम देवडेकर, एन डी बुधे, विक्रम देवडेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या शेतकरी गुळाचा चहा या टी स्टॉलचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांसमोर आधी जाहीर होतो. आणि मेटकरी आणि मुढे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांच्या माध्यमातून हा एक उद्योग आपल्यासाठी त्यांनी सुरू केलेला आहे. मला खात्री आहे की मेहनतीच्या आधारे ते ग्राहकांच्या पसंतीला हा चहा उतरतील. या वर्षाची सुरुवात नव्यानं झालेली आहे. या वर्षाच्या मला सर्वांना मनापासून शुभेच्छा देत असताना त्या वर्षामध्ये या एका नवीन उद्योगाची कास तुम्ही धरली, त्या उद्योगामध्ये तुम्हाला यश लाभो अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये नवा भारत घडतोय. भारत नव्यानं अनेक गोष्टींमध्ये पावलं टाकतोय. ती आत्मविश्वासानं पडावी यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना मदत करत मदतीचा हात देत पुढे जाण्याची आवश्यकता आहे. मी असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी अशा आपल्या सर्व उपक्रमांच्या पाठीशी सातत्यानं राहतील ही ग्वाही या निमित्तानं देतो.